नमस्कार. शरीरातलं पाणी कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन, याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा? तर उन्हाळ्यामध्ये मिनिमम 3 ते 4 लिटर पाणी पिणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, जसं कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, कैरीचे पन्हे, उसाचा रस, या गोष्टी आपण घेऊ शकतो. डायबिटीसच्या पेशंटना ह्या सगळ्या गोड गोष्टी चालणार नाहीत, तर त्यांनी ताक, वाळा घातलेलं पाणी किंवा गुलाबाच्या पाकळ्या, मोगऱ्याची फुलं हे घातलेलं पाणी पिऊ शकतात. किंवा धणे किंवा जिरे यांच्या भरड भिजवून केलेलं जे पाणी असतं ते पाणी दिवसभरातून पिलं तरीसुद्धा चालू शकेल. मग लहान मुलांना शाळेमध्ये जाताना कंपल्सरी एक डबा फळांच्या फोडींचा द्यावा, ज्यायोगे ते बाहेर खेळत असताना त्यांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते तर त्यायोगे त्यांचा बचाव होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.